झाडे जगवा असा संदेश देत याच्या जाहिरातींवरती करोड रुपये खर्चही करतात. मात्र दुसरीकडे सांगली महापालिकेनं अमराई मधली झाडं तोडण्याचा अक्षम्य असा गुन्हा केलाय. ज्या अमराईकडे लोक विसावा मिळावा म्हणून जातात तीच अमराई आता वृक्षतोडीमुळे वखार बनण्याच्या मार्गावरती आहे. बघूया ही एक नजर. शासकीय पातळीवरून झाडे लावा आणि झाडे जगवा अशा मोहिमा राबवून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. काही स्वयंसेवी सामाजिक संस्था निसर्ग संवर्धनासाठी बोंब मारून झाडे तोडू नका असं आवाहन करत असतात. मात्र झाडे तोडू नका अशी बोंब मारणाऱ्या निसर्गप्रेमींपुढं झाडे तोडून शेकोटी पेटवण्याचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील तस्कर करतायत. या तस्करांनी सांगलीचा श्वास म्हटल्या जाणाऱ्या अमराईचा गळा घोटण्याचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून चालवलाय. अमराईतील पुरातन झाडांची विल्हेवाट या उद्यान निरीक्षक अधीक्षक म्हणून ठिय्या मारणाऱ्या तस्करांनी केव्हाच लावली आहे. विविध कारणं दाखवायची आणि 1,000-2,000 उत्पन्न दाखवत लाखो रुपयांच्या अमराईतील वृक्ष संपदा यांची कत्तल करून ती विकायची अशी परंपराच महापालिकेतील या महाभागांनी चालवली आहे. आता त्यांना साथ मिळतीये ती समाजातील हाय प्रोफाईल म्हणून वावरणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठित मंडळींची. गोरगरीब सर्वसामान्यांचे लाखो रुपयांचे खिसे कापणाऱ्या मंडळींसाठी, त्यांच्या अय्याशखोरीसाठी आणि रंगेल पार्ट्यांसाठी आता अमराई खालसा करण्यात येते. एकेकाळी विविध प्रकारच्या वृक्षांची संघटन असलेली ही अमराई आता मुठभर धनदांडग्यांच्या मौज मजेसाठी भकास केली जातीये. तशी आता अमराई झाडं विकून विकून शिल्लक राहिलेलीच नाही, आता झाडं तोडून अमराईची वखार बनवली जातीये. भविष्यात बुलडोजर फिरवण्यापूर्वी निसर्गप्रेमी सांगलीकरांनी अमराई तोडणाऱ्यांचे हात कलम करण्यासाठी पुढे येणं ही काळाची गरज बनली आहे. ब्युरो रिपोर्ट.